वेलकम टू गायरस एज्युकेशन। गेल्या काही सेशन्स मध्ये आपण ऑसिलेशन चैप्टर मध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन शिकलोय, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या पॅरामीटर्स शिकलोय। त्यानंतर आपण लास्ट फ्यू सेशन मध्ये अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल चर्चा करतोय। मित्रांनो, आपण बघितलं का अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये टॉर्क इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू थीटा इज द गव्हर्निंग इक्वेशन। काय? टॉर्क इज इक्वल टू मायनस सी इंटू थीटा इज द गव्हर्निंग इक्वेशन, वेअर सी इज ट्विस्ट ऑर टॉर्क कॉन्स्टंट, थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट। आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन शिकताना आपण शिकलोय की हा जो टॉर्क असतो हा रिस्टोरिंग टॉर्क असतो, तो त्या वस्तूला परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी, मेन पोझिशनला आणण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यामुळे हा टॉर्क हा डिस्प्लेसमेंटच्या जरी डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असला तरी त्याची दिशा, त्याची डायरेक्शन ही कायम डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध असते। सो हा गव्हर्निंग लॉ आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन साठी शिकलो आहे। आता ह्याच लॉचा उपयोग करून आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की एखादा बार मॅग्नेट जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला तर तो मॅग्नेटिक फोर्सेसमुळे त्या ठिकाणी ऑसिलेट व्हायला लागतो, आणि ऑसिलेट होत असताना तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचे नियम फॉलो करतो आणि त्याची मोशन त्या ठिकाणी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते। मित्रांनो, बोर्ड आपल्याला विचारणार की प्रूव्ह दॅट ऑर शो दॅट द बार मॅग्नेट प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म्स अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन, हा बोर्डाचा पहिला प्रश्न असेल। त्या ठिकाणी आपल्याला बार मॅग्नेटवर ऍक्ट होणारा टॉर्क किती असतो, त्या टॉर्कचा फॉर्म्युला तयार करायचा आहे। त्यानंतर त्या बार मॅग्नेटचं अँग्युलर ऍक्सलरेशन किती असतं, याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्या बार मॅग्नेटच्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड इथे शोधायचा आहे। ठीक आहे, सो मित्रांनो, कन्सेप्ट सोपा आहे। यावर्षी सिलेबसमध्ये त्याने नवीन ऍड केलेला आहे। गेल्या वर्षीपर्यंत ऑसिलेशनमध्ये हे कन्सेप्ट, इवन अँग्युलर SHMच तिथे नव्हतं, त्यामुळं हे सगळे हॉट टॉपिक्स आहेत। याचा फायदा तुम्हाला नक्कीच बोर्डाला, MST CET ला आणि इनफॅक्ट अदर एक्झाम मध्ये पण होईल। ठीक आहे, सो याच्यावर MCQ विचारले जाऊ शकतात। मी तुम्हाला MCQ पॉइंट लगेच क्लिअर करून देईल। पण हा टॉपिक समजण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, तुम्हाला बार मॅग्नेट समजला पाहिजे। बार मॅग्नेट, पट्टी चुंबक ज्याला म्हणतो, तो नेमकी काय असतो तो आपण तो समजून घेऊ। ठीक आहे, सी आपण शाळेत असल्यापासून बार मॅग्नेटचं कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे। बार मॅग्नेट काय असतो? बार मॅग्नेट म्हणजे एक अशी एक रेक्टॅंग्युलर पट्टी असते, राईट, ज्याला दोन पोल असतात, N पोल आणि S पोल, आणि प्रत्येकाची पोल स्ट्रेंथ असते M आणि इथे M। सो लेट अस से दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, जस्ट लाईक द डायपोल इन इलेक्ट्रिक फील्ड, प्लस चार्ज आणि मायनस चार्ज। तसा हा N पोल, S पोल हा दोन्ही त्या पट्टीवर दोन कोपऱ्याला तयार झालेला असतो। आणि मित्रांनो, इथे लक्षात ठेवा मॅग्नेटची एक सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, मॅग्नेट हा कधीही मोनोपोल मध्ये एक्झिस्ट होत नाही, इट ऑलवेज एक्झिस्ट इन डायपोल, आणि त्यामुळे त्याला स्वतःची एक मॅग्नेटिक मोमेंट असती। मग ह्या बार मॅग्नेटला सुद्धा स्वतःची मॅग्नेटिक मोमेंट आहे, आणि तोच फंडा आपण इथे वापरणार आहे। आता याची मॅग्नेटिक मोमेंट मी समजा म्यू म्हणतो, ती म्यू इज इक्वल टू काय असणार आहे, हा याची पोल स्ट्रेंथ M मल्टीप्लाइड बाय याची मॅग्नेटिक लेंथ। आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय, त्याच्या दोन पोल मधलं अंतर, सो इट इज M इंटू 2L। ठीक आहे, सो हा झाला त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला। सो दिस इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विच इज प्रोडक्ट ऑफ युअर मास, युअर पोल स्ट्रेंथ अँड द मॅग्नेटिक लेंथ। मित्रांनो, ही व्हेक्टर क्वांटिटी आहे। ही काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी। हिची दिशा ही कायम S पोल टू N पोल असणार आहे। ठीक आहे, कारण हा जसं आपण त्याला इलेक्ट्रिक डायपोल बरोबर कम्पेअर केलं, इलेक्ट्रिक डायपोल कसा असतो, मायनस चार्ज टू प्लस चार्ज, तसा हा काय असेल, S पोल टू L पोल। आणि दुसरी गोष्ट, ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला ह्या कन्सेप्ट मध्ये मदत करणार आहे। ठीक आहे, आता दुसरी टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, त्याची जॉमेट्रिकल टर्मिनॉलॉजी समजून घेऊ। सी, बार मॅग्नेटचा ह्या दोन पोल मधून जी लाईन पास होती ना, तिला आपण म्हणू ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट, आणि याच्या सेंटर मधून जी लाईन पास होईल त्याला म्हणायचं इक्वेटर ऑफ मॅग्नेट। ठीक आहे, सो या सिम्पल टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला हे कन्सेप्ट इझिली समजेल। सो आता अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये या ठिकाणी त्याने काय केलं, का बार मॅग्नेटला एका युनिफॉर्म फील्ड मध्ये प्लेस केलं। ठीक आहे, आता एक बार मॅग्नेटचा गुणधर्म सांगतो मी। जर बार मॅग्नेट हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्रीली सस्पेंड केलं तर ते स्वतःला त्या फील्डच्या दिशेने अलाइन करतं, म्हणजे त्याचा ऍक्सिस त्या फील्डच्या दिशेला कसा असतो, पॅरलल असतो। ही त्याची नॅचरल टेंडन्सी आहे, नैसर्गिक त्याची ती प्रवृत्ती आहे। मग आता आपण त्याला त्याच्या त्या इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये, ज्यामध्ये तो फील्डला पॅरलल आहे, तिथून जर त्याला आपण डिस्टर्ब केलं आणि सोडून दिलं, म्हणजे डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, तर त्या ठिकाणी तो काय करायला लागतो, ऑसिलेट व्हायला लागतो।
एक्झॅक्टली हेच ऑसिलेशन कसे असतात, सिंपल हार्मोनिक असतात, पण हे आपल्याला सिद्ध करावं लागेल मॅथमॅटिकली, राईट. सो फॉर दॅट लेट अस कन्सिडर अ बार मॅग्नेट प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आपण एक फिगर काढू, ठीक आहे. सपोज दिस इज अवर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. ही अशी त्याची व्हर्टिकल दिशेला दिशा आहे. आता ज्या वेळेस बार मॅग्नेट याच्यात आपण ठेवू, सो दॅट इट विल अलाइन इट सेल्फ लाईक दिस, ठीक आहे ना. हे त्याला असं अलाइन करेल, हा ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट, ठीक आहे. आता आपण त्याला डिस्टर्ब करणार आहोत, त्याला डिस्प्लेस करणार आहोत. सो मी त्याला जर क्लॉकवाईज डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट दिलं, लेटेस्ट थीटा डिस्प्लेसमेंट दिलं, तर हा कसा होईल, हा असा होईल, ठीक आहे. इट विल बी लाईक दिस. सो हा असा झाला. आता इथे ही जी व्हर्टिकल लाईन आहे, त्या व्हर्टिकल लाईन बरोबर ऍक्सिसने अँगल किती केला, थीटा, ठीक आहे. आता या ठिकाणी या पोझिशनला ज्यावेळेस तो असा फील्डमध्ये, सपोज दिस इज अ बार मॅग्नेट, तो फील्डमध्ये ज्यावेळेस आपण त्याला क्लॉकवाईज दिशेने, राईट, आता क्लॉकवाईज दिशेने म्हणतात, त्याला जर मी असा डिस्प्लेस केला तर तो काय होणार, टॉर्क त्याला काय करणार, परत रिस्टोर करणार, आणि रिस्टोरिंग होत असताना त्याची असं ऑसिलेशन होणार, ठीक आहे. सो हे ऑसिलेशन सिम्पल हार्मोनिक हे आपण सिद्ध करू. सो आपण काय केलं, एक बार मॅग्नेट घेतला, त्याला फील्डमध्ये सस्पेंड केला, नॅचरल टेंडन्सीमुळे तो सरळ सरळ अलाइन झाला. आपण त्याला या डायरेक्शनने अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं, लेट थीटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट गिवन टू द बार मॅग्नेट, ठीक आहे. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ठीक आहे. देन बी विद मॅग्नेटिक इंडक्शन, कशाचं मॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ज्या फील्डमध्ये तो बार मॅग्नेट ठेवला त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन. सी ही मॅग्नेटिक इंडक्शन वेक्टर क्वांटिटी आहे, त्यानंतर तुमचं ही म्यू सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आपण इथे दाखवू शकतो बी बार म्यू बार, ठीक आहे ना. लेट टी बार बी द टॉर्क ऍक्टिंग ऑन बार मॅग्नेट, ठीक आहे. पण आता मित्रांनो हा टॉर्क कसा तयार झाला हे समजून घ्या. ज्या वेळेस आपण याला डिस्प्लेस करतो याच्या मेन पोझिशन पासून, याच्या पोलला इथे या ठिकाणी याच्या पोलला, मी आता पुस्तकातल्या फिगरनुसार त्याचा एन पोल इथे दाखवतो आणि हायएस्ट पोल इथे दाखवतो, ठीक आहे. आता इथे एन पोलला एक फोर्स ऍक्ट होतो तो असा असतो, आणि इथे एस पोलला एक फोर्स ऍक्ट होतो तो असा असतो. आणि जर या दोघातलं अंतर आपण बघितलं तर दिस इज टू एन. सो आता काय झालंय पहा मित्रांनो, हा आपला बार मॅग्नेट, राईट. या बार मॅग्नेटला एक फोर्स वरच्या दिशेने, एक फोर्स इथे खालच्या दिशेने. आता हा याला काय करणार, असा फिरवणार, याला तो असा फिरवणार, बिकॉज दीज आर इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. सो हा जो फोर्स ऍक्ट झालेला आहे, हा फोर्स असतो त्याची मॅग्नेटिक मुवमेंट मल्टीप्लाइड बाय त्याचा त्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन, ठीक आहे. सो हा म्यू बी फोर्स इथे ऍक्ट होणार म्यू बी, आणि इथे पण ऍक्ट होणार म्यू बी, दे आर इक्वल अँड अपोजिट, राईट. मग आता ह्या हा फोर्स जर बघितला तर इट इज सेपरेटेड बाय डिस्टन्स, दिस डिस्टन्स, राईट. हे डिस्टन्स आहे, आता हे जे डिस्टन्स आहे इट इज नथिंग बट टू एल साइन थीटा. हे डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस, डिस्टन्स बिटवीन टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस इज इक्वल टू टू एल साइन थीटा, ठीक आहे. नाउ लेट अस रिकॉल द डेफिनेशन ऑफ टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू काय असतो, वी नो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. तर त्या फॉर्म्युलेनुसार हिअर टी इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा, म्यू इंटू बी, ठीक आहे ना, हा फोर्स इंटू डिस्टन्स टू एल साइन थीटा, ठीक आहे ना. आता इथे आय विल टेक एम बी, नॉट म्यू बी, एम बी. इथं आपण काय घेऊ, एम बी घेऊ. इथे एम इंट्रोड्यूस करतो, दॅट इज पोल स्ट्रेंथ, दॅट इज पोल स्ट्रेंथ, ठीक आहे. आता पोल स्ट्रेंथ मल्टीप्लाइड बाय मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, दॅट इज युअर फोर्स ऍक्टिंग ऑन दी पोल, वन पोल, राईट. सो दिस एम बी अँड दिस इज अगेन सेकंड एम बी, इट इज ऍक्टिंग इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन. सो दिस इज एम बी टू एल इंटू साइन थीटा. नाउ वी नो दिस एम इंटू टू एल, दिस इज वन थिंग अँड बी साइन थीटा दिस इज अदर थिंग, ठीक आहे. आपण आता याला सेपरेट केलं. आता एम इंटू टू एल म्हणजे काय मित्रांनो, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बार मॅग्नेटच्या टर्मिनॉलॉजी मध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती, ही काय झाली, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो वी कॅन राईट दिस इज म्यू बी साइन थीटा. सो अल्टिमेटली टॉर्क इज इक्वल टू काय आला,
म्यू बी साइन थीटा। ठीक है, आता हा जर आपण तसं बघितलं वेक्टर क्वांटिटी कन्सिडर केली सो दिस इज ऍक्च्युअली वेक्टर प्रोडक्ट म्हणजे एक्स्ट्रा कन्सेप्ट सांगतो टी बार इज इक्वल टू म्यू बार क्रॉस बी बार हा वेक्टर प्रोडक्ट आहे। ठीक आहे, फॉरगेट दिस, लुक ॲट दिस इक्वेशन टी इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा। सो अल्टिमेटली वी हॅव आय कॅन राईट हियर सो अल्टिमेटली आता आपल्याकडे काय झालं टॉर्क ऍक्टिंग ऑन द बार मॅग्नेट काय आला टी इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा। नाउ सिंस दिस टॉर्क इज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ थीटा यू कॅन ऑलवेज राईट दिस इज टी इज इक्वल टू मायनस म्यू बी साइन थीटा कारण तुम्ही ज्यावेळेस त्याला क्लॉकवाईज डिस्प्लेस करताय त्यावेळेस हा अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होतो टू रिस्टोर द मॅग्नेट टू इट्स ओरिजिनल पोझिशन। आता थीटा छोटा असल्यामुळे इथे लिहू शकतो साइन थीटा इज इक्वल टू थीटा डायरेक्टली सिन्स थीटा इज स्मॉल देअरफोर इक्वेशन बिकम टी इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा। ठीक आहे, हे झालं इक्वेशन तयार। आता मित्रांनो इथे लक्षात घ्या ह्या इक्वेशन मध्ये हा म्यू हा बी हे कसे आहेत कॉन्स्टंट आहे फॉर द गिवन सिस्टम फॉर द गिवन अरेंजमेंट दॅट मीन्स युअर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा दिस इज वन थिंग विच इज इन अलाइनमेंट विथ द डेफिनेशन ऑफ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन अँड निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ टॉर्क इज ऑलवेज अपोजिट टू थीटा दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स फंक्शन इज टू ब्रिंग द बार मॅग्नेट बॅक टू ओरिजिनल पोझिशन दॅट मीन्स इट इज अ रिस्टोरिंग टॉर्क आणि म्हणून इथं वी कॅन से द मोशन ऑफ बार मॅग्नेट इज अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन। तुम्हाला या आन्सर मध्ये लिहायचे राईट। आता आपण थोडंसं पुढे जाऊ वी नो टी इज इक्वल टू आय अल्फा बेसिक कन्सेप्ट टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इन टू अँग्युलर ऍक्सलरेशन सो फ्रॉम दिस आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा। ठीक आहे, हे इक्वेशन तयार होईल म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय येईल मायनस म्यू बी डिवायडेड बाय आय इन टू थीटा दिस इज अनदर थिंग वी हॅव सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ बार मॅग्नेट प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्मिंग अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन। आता इथे दिसतंय ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑब्विसली टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमचा अँग्युलर ऍक्सलरेशन सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार आहे। ठीक आहे, नाउ लेट अस डिस्कस द टाइम पीरियड ऑफ दिस ऑसिलेशन। आता याचा जर टाइम पीरियड डिस्कस करायचा ना मित्रांनो सो टाइम पीरियड इज इक्वल टू सिंपली आपण फॉर्म्युला काय तयार केलेला आहे टाइम पीरियड साठी वी नो टाइम पीरियड ऑफ दिस मॅग्नेट लेट अस से इट इज टी वन इट इज टू पाय अपॉन ओमेगा और अदर इन अनदर फॉर्म्युला वी कॅन राईट टू पाय अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट सॉरी अँग्युलर ऍक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पीरियड। आता अँग्युलर ऍक्सलरेशन अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे म्हणून अल्फा डिवायडेड बाय थीटा फक्त मॅग्नेट्यूड घेतलं तर काय येईल म्यू बी बाय आय। ठीक आहे, हे लक्षात ठेवा अँग्युलर ऍक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू म्यू बी इंटू म्यू बी डिवायडेड बाय आय वेअर म्यू इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बी इज मॅग्नेटिक इंडक्शन आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया। या फॉर्म्युल्यात जर किमती टाकल्या तर विल गेट टी वन इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आय डिवायडेड बाय म्यू बी। ठीक आहे, सो मित्रांनो हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला इथे मिळाला सो टाइम पीरियड ऑफ बार मॅग्नेट इज टू पाय अंडर रूट आय डिवायडेड बाय म्यू बी आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया म्यू इज युअर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड बी इज मॅग्नेटिक इंडक्शन। ठीक आहे, सो दिस इज द थेअरी ऑफ बार मॅग्नेट विच इज गिवन इन युअर बुक सो अल्टिमेटली आपण कन्क्लूड करू टॉपिक सो टॉपिकचं कन्क्लुजन काय येणार मित्रांनो वेन बार मॅग्नेट इज प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट इज फ्रीली सस्पेंडेड इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ इट्स ऍक्सिस इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नाव इफ इट इज डिस्प्लेस फ्रॉम द मेन पोझिशन अँड रिलीज ऑन अकाउंट ऑफ रिस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन इट इट विल परफॉर्म ऑसिलेशन इन द मॅग्नेटिक फील्ड अँड सच ऑसिलेशन्स आर अँग्युलर सिम्पल ऑर हार्मोनिक ऑसिलेशन इन दॅट केस युअर टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट इज म्यू बी थीटा वी कॅन टेक निगेटिव्ह साईन हिअर that means torque is directly proportional to theta and its direction is opposite to theta. Secondly, what we have seen, I alpha is equal to minus mu b theta and therefore alpha is equal to minus mu b divided by I into theta. From this we have obtained the equation for time period. It is 2 pi under root I divided by mu b. ठीक आहे, सो मित्रांनो हे महत्वाचे फॉर्म्युले इथे तयार होतील आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवा टू सॉल्व दी एमसीक्यू सो दिस इज अबाउट मोशन ऑफ बार मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड। पुढचं लेक्चर
बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट लेक्चर मध्ये वी आर गोइंग टू सी द डॅम्प ऑसिलेशन अँड देन फायनली द प्री अँड फोर्स व्हायब्रेशन. थँक्यू व्हेरी मच.